मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून मृत्यू झालेल्या बालकांची घटना अगदी ताजी असतानाच नगरमध्ये अशाच प्रकारचं धक्कादायक वास्तव समोर आले। अहमदनगर महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। या रुग्णालयातील लाईटच्या मीटरचा दरवाजा तुटला असून मीटरमध्ये असलेल्या वायरिंग्स बाहेर आले। त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी वायरिंग उखडलेल्या स्थितीत आहेत। लाईटचे बोर्ड देखील पडण्याच्या स्थितीत आहेत। बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात प्रसूती कक्षात या उखडलेल्या लाईटच्या बोर्ड खालीच नुकतीच प्रसूती झालेली एक महिला बसली होती। तसेच दवाखान्यात पार्किंगची सोयही नाहीये। याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही मेडिकल ऑफिसर, आरोग्य अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना ही समस्या तेवढी गंभीर वाटत नसावी, कारण महापालिका आयुक्तांना घनकचरा व्यवस्थापन आणि इतर अडचणी यापेक्षा मोठ्या वाटतात, असे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितलं। या प्रसंगी त्यांनी महापालिका आयुक्तांना बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सुधारणा करण्याची विनंती केली आहे। प्रथमतः मी तर त्या भंडाऱ्याच्या घटनेमध्ये जे लहान बालकांचा जो मृत्यू झालाय तर त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो की अशी घटना मुळात घडली नव्हती पाहिजे, इतकी भयावह घटना घडलेली आहे राज्यात की तिची कल्पना किंवा त्याचं आपण विश्लेषणच करू शकत नाही अशी घटना घडलेली की त्यांना त्या बालकांना काही ज्ञान नाही काही नाही अशा बालकांचं हे अशा घटनेत मृत्यू हो, इतकी मोठी आपल्याला लाजीवाणी गोष्टी राज्यासाठी देशासाठी आणि आपल्या नगरमध्ये अशीच अशाच पद्धतीचं महानगरपालिकेचा जो दवाखाना आहे बाळासाहेब देशपांडे दवाखाना तिथेही अशीच अवस्था आहे की वायरी उघड्या आहेत त्याच्या खाली बाळ आणि बाळंतीण बसलेली आहे। तुम्ही आता तुमच्या शूटिंगमध्ये पाहिलेले तुम्ही दाखवलेले तर आम्ही वेळोवेळी आयुक्तांना मेडिकल ऑफिसर यांना सांगितलंय की बाबांनी याच्यात तुम्ही सुधारणा करा, बिल्डिंग जीर्ण झालेली आहे, तुमची वायरिंग नाही तिथं, तिथं पार्किंगची सोय नाही, काहीही सुविधा त्या दवाखान्यात नाही आहे आणि आज नगर जिल्ह्यातल्या टॉपचा गोरगरिबांसाठी असलेला दवाखाना इथं उपलब्ध आहे। आमची वेळोवेळी मागणी केली की तुम्ही इथं लक्ष घाला, पण आयुक्तांना किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याच्यातून कदाचित वेळच भेटत नसणार याच्यातून, कारण त्यांना काम खूप आहे, त्यांना घनकचरा महत्वाचा आहे, बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाचे वाटतात त्यांना आणि या गोष्टी त्यांना महत्वाचे वाटत नाही, म्हणून आमची परत त्यांना नम्र विनंती की तुम्ही इथं लक्ष घाला, या दवाखान्यातल्या ज्या ज्या काही सुख सुविधा आहेत त्या द्या, लोकांना उपलब्ध करून घ्या।